हे आहे करण्याच्या भाकरीचे पीठ, ज्याच्यामध्ये सगळे धान्य मिक्स आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, तूर डाळ, मूग डाळ. आता आपण बघूया ह्याच्यापासून कशी भाकर बनवावी. ह्याच्यामध्ये मी 5 वाटी पीठ घेतले, करण्याच्या भाकरीचं पीठ घेतले. आता आपण चांगलं ते मळून घ्यावं, चवीपुरता मीठ टाकावं. हे पहा, असे हे पीठ मळून घ्यावे. तुम्ही बघू शकतात हे पीठ असं मऊ झालेलं आहे. ते 10 मिनटं मी मळून ठेवलेलं आहे. नंतर आपण बघूया ह्यापासून कशा भाकरी बनवायच्या. हा एक गोळा घेतला आहे मी भाकरीसाठी. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही गोळ्याची आकार जास्त, त्याला थोडंसं कोरडं पीठ, करण्याच्या भाकरीचंच पीठ घेऊन ह्या पद्धतीने त्याला लाटून घ्यावे. ह्या भाकरी आरामात लाटता येतात, थापायची गरज नाही. त्या हे पहा, व्यवस्थित या भाकरी लाटल्या जात आहेत. तुम्हाला जशा पाहिजे, जाड बारीक, तशा तुम्ही लाटून घेऊ शकता. ही बघा माझी भाकर लाटून ही अशी बनली. आता आपण ही भाजून घेऊया. मस्तपैकी गोल गरगरीत भाकर, करण्याची भाकर बनलेली आहे. 2 सेकंदासाठी ही खालची बाजू भाजून घ्यावी. तुम्ही बघू शकतात इथे थोडे थोडे बुडबुडे येतात. अशा पद्धतीने तुम्ही भाकरी दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता. एका साईडने भाजून थोडंसं त्या भाकरीला तेल लावा चमच्याने. या साईडला पण तेल लावून घ्या. तुम्ही त्याला गॅसवर भाजू शकता. किती छानपैकी फुगली आहे बघा. ही खायला मुलांसाठी इतकी पौष्टिक भाकर. मुलांना तुम्ही त्याच्यावर पिझ्झा सारखं टॉपिंग, चीज. ही बघा अशा पद्धतीने तुम्ही अशा करण्याच्या भाकरी बनवू शकतात. आणि मस्तपैकी ते लाल चटणीसोबत किंवा ठेचासोबत किंवा ह्यालाच, या भाकरीला तुम्ही टॉपिंग लावून चीज टाकून भाकर पिझ्झासुद्धा बनवू शकता. करण्याच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी ठेचा, त्याच्यामध्ये मी 4 ते 5 लसूण, 10 मिरच्या. तुम्हाला जसं तिखटपणा जास्त पाहिजे असेल तर मिरच्याचं प्रमाण वाढू शकतात. आणि 1 वाटी शेंगदाणे हे व्यवस्थितपणे भाजून घेतलं आहे. आणि त्यानंतर ते मिक्स करून तुम्ही करण्याच्या भाकरीबरोबर वाटू शकता. आणि त्यामध्ये आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकून द्या. हे सर्व भाजून झाल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची छानपैकी पेस्ट बनवा. आणि चवीप्रमाणे मीठ टाका. पहा असा हा ठेचा करण्याच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. त्याच्यात तुम्हाला जर वाटलं तर 1 चमचा तेल टाका. आहा, काही सुंदर. तुम्ही बघू शकतात इतका अप्रतिम झाला आहे. हे घ्या, टेस्ट करा. खूप सुंदर प्रकारे ही करण्याची भाकर आणि ठेचा बनलेला आहे. सर्वजणांनी करून पाहावे. थँक्यू एव्हरीवन.